सुजायतपूर येथे पंचशील धम्मध्वज दिन आणि बुद्धमूर्ती स्थापना वर्धापन दिन साजरा. देगलूर तालुक्यातील सुजायतपूर येथे जागतिक पंचशील धम्मध्वज दिन आणि बुद्धमूर्ती स्थापनेचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अंगणवाडी कार्यकर्ती उत्कृष्ट कवित्री सावित्रीताई अडकुते शेवाळकर यांच्या पुढाकाराने सर्व महिला सामाजिक चळवळीत सहभागी होत आहेत. जागतिक धम्मध्वज आणि बुद्धमूर्ती स्थापनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लहान मुलांना पुस्तक वाटण्यात आले. तसेच बुद्धमूर्ती स्थापनेत योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच गीत गायनाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बुद्धमूर्ती स्थापनेत योगदान देणारे जी एच फरसे, सौ गंगाबाईजी फरसे, गणपत मोगलाजी कांबळे, सौ सयव्वाबाई गणपत कांबळे, सौ अहिल्याबाई कांबळे, सौ सुनीता कांबळे, अंजनाबाई कांबळे, हनुमाबाई गौतम, कुसुम कांबळे आदींचा सन्मान करण्यात आला. तसेच सावित्रीताई अडकुते शेवाळकर यांच्या वतीने लहान मुलांना ॲडव्होकेट संजय भारदे लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तर वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष संजय कांबळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनुयायी आहोत, भक्त नाही. अनुयायी हा अनुकरण करीत असतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. तर सावित्रीताई अडकुते म्हणाल्या की मी स्त्रियांना जागृत करण्यासाठी आदर्श महापुरुषाचे विचार सांगून सामाजिक चळवळीमध्ये त्यांना सहभागी करून घेत आहे आणि येणाऱ्या काळात तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीन, असंही त्या म्हणाल्या. याप्रसंगी किरणताई भालेराव, भारतबाई कांबळे शहापूर महिला मंडळाचे अध्यक्ष, सौ ललिताबाई कांबळे, सौ जयवंतबाई माळे, सौ शीला माणिकमोते, सौ सुंदरबाई माणिकमोते, सौ शीलाबाई कांबळे आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी महिला उपस्थित होत्या. मिलिंद वाघमारेसह मी दिव्या तौर, माइंड लाइट मीडिया. खूप चांगला प्रयत्न विचारला मला, धन्यवाद. ज्या बाबासाहेबांनी आणि तथागत गौतम बुद्धांनी स्वतःच्या परिवाराचा, कुटुंबाचा, लेकरा बाळांचा विचार न करता त्यांनी आमच्या एवढ्यासाठीच नाही, अख्ख्या मानवजातीसाठी जे संदेश दिले आणि मानवजातीसाठी जे त्यांच्या सुखाच्या, कल्याणाचा जे मार्ग शोधण्याचा त्यांनी संकल्प केलाय, ते पूर्णपणे ते त्यांनी तेवढं प्रयत्न करतात. तर आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालताना पूर्ण चंद्र तरी होता येत नाही, पण एक मेणबत्ती तरी होण्याचा प्रयत्न करावं अशी माझी इच्छा आहे. बाबासाहेबांचे या ठिकाणी विचार पेरलं जाते, महिलांना मी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी ज्यावेळेस बोलवतील न बोलवतील, पण ज्या महिलांकडे मी जाईन तर मी महिलांमध्ये चांगलं वर्चस्व ठेवीन आणि महिलांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करीन. प्रत्येक बोलण्यामधून, चर्चेमधून सुद्धा, त्यांच्या भेटीतून सुद्धा मी कधी रमाई समजून सांगेन, कधी भीमाई सांगेन, कधी सावित्रीबाई सांगेन, अशा अनेक समाजामध्ये जे झालेल्या सामाजिक विचारवंत आहेत त्यांचं सुद्धा मी मार्गदर्शन करत आहे. जेवढं जमेल तेवढं मी प्रयत्न करीन की सर्व संघटित करण्यासाठी. या महिलांचा सहभाग खूप चांगल्या पद्धतीचा आहे. शहापूरमधून महिला मंडळाचा एवढा चांगला प्रतिसाद पाहिजे मिळाला की 6 डिसेंबरचा कार्यक्रम एकदम अति सुंदर, की आमच्या देगलूर तालुक्यामध्ये सुद्धा तसा कार्यक्रम मी कुठं बघितला नव्हता. आणि मला माझ्या माहितीनुसार वाटतं की देगलूर तालुक्यामध्ये ही बातमी येण्याची म्हणजे सुजयपूर हे दुसरा नंबर आहे. पहिल्यांदा याच्या अगोदर शाहूची बातमी दिली होती 6 डिसेंबरची आणि आजची 8 जानेवारीचं हा कार्यक्रम बुद्ध प्रतिष्ठान जरी वर्धमान दिवस जरी असला तरी पंचशील ध्वज दिन आहे. तर या पंचशील ध्वज दिनानिमित्तानं त्या पंचशीलामधले जे काही गुण आहेत ते सर्वच्या सर्व गुण माझ्या महिलांच्या अंगी लागावं आणि लावावं ते मी आजच्या या चांगल्या दिलेली सदिच्छा करतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे महिला जमलेल्या आहेत या महिलांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. कारण काय, हे आता जवळपास
3-4 तासापासून सर्व काही काम आपल्या घरचा आवरून तथागत भगवान बुद्धांच्या विचाराचं धम्म हे कशा पद्धतीने आपण आचरणात आणता येते याचं प्रबोधन ऐकण्यासाठी ह्या महिला इथं जमलेल्या आहेत. आणि आमचे ताई सावित्रीताई यांचंही मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की यांनी पुढाकार घेऊन कुठल्याही कार्यक्रमामध्ये महिलांना एकत्र करून त्यांनी असे चांगले चांगले कार्यक्रम समाजामध्ये रुजवण्यासाठी ते मेहनत घेतात. आमचे फरशे मामा सुद्धा आहेत, त्यांचं आज वय 60-70 जवळ आहे, तरी पण ते कामामधून ते मला वाटते की ते तरुण असल्यासारखं धम्माचं काम करते. यानंतर तुम्ही जे विचारलात मला की आज जो वर्धापन दिवस आहे तथागत भगवान बुद्धांचं मूर्ती बसवलेले दिवस, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच अशा कार्यक्रमांमधून आपल्याला तथागत भगवान बुद्धांचं धम्म समाजामध्ये कसं पेरता येते हेच एक कारण आहे. म्हणून आजचा जो वर्धापन दिवस सुदैवपूरमध्ये केलेले आहे का, त्या अशी परंपरा प्रत्येक गावांमध्ये झाली पाहिजे, तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो धम्म होता तो धम्म समाजामध्ये होतो. आणि जो पंचशील ध्वज म्हणला तुम्ही, पंचशील ध्वज दिवस जो आहे आज, तर पंचशील हे पंचशील म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पाच शील आम्हाला तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दिलेले आहे. ते शील आजही आपल्या समाजामध्ये मला वाटते की पूर्णपणे उतरलेला नाही, आचरणात आणलेला नाही. म्हणून याची गरज आहे, पंचशील ध्वज दिवस साजरा करण्याची आजही गरज आहे, उद्याही गरज राहणार आहे. कारण का, येणाऱ्या पिढीला जर कुठलं विचारधारा पुढे नेली तर फक्त हे आपलं शील, शील म्हणजे आपण आचरणात आणणारे चांगल्या गोष्टी आहेत का. म्हणून आपण हे पंचशील ध्वज दिवस आणि मूर्ती बसवलेला जो दिवस आहे हे आपण चांगल्या पद्धतीनं सुजायतपूरमध्ये आपण साजरे केलेलो.